कालची राहिलेली प्रश्न आपण सोडवणार आहोत. खालील योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न होता. एकरूप जठर, मोठे आतडे, लहान आतडे. तुमच्याकडे पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडायचा आहे. मी नाही येणार. जेवणच नाही घ्यायची. बघा, एकरूत, जठर, मोठे आतडे, लहान आतडे या बाजूला दिलंय. सर्वात लांब 5 ते 6 मीटर न पसलेले अन्न साठवते, पित्तरस स्रवते, हायड्रोक्लोरिक आम्ल स्रवते. आणि इकडे या जोड्या लावून दिल्या आहेत, हे 1, 2, 3, 4 नंबर आहेत. तर योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. चला प्रश्नांची उत्तरे शोधूया आपण. बघा, एकरूत काय येणार आहे आपलं? पित्तरस स्रवते, जठर हायड्रोक्लोरिक आम्ल स्रवते, मोठे आतडे न पसलेले अन्न साठवते, लहान आतडे 5 ते 6 मीटर. तर अशा पद्धतीने ह्या एका भागावर 1 चं 3, 2 चं 4, 3 चं 2, 4 चं 1 म्हणजे आपलं कोणतं उत्तर बरोबर आहे? ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 34व्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर सी हे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, टिंब टिंब ही चेतासंस्था हृदय, जठर, फुफ्फुस इत्यादी सारख्या अनैच्छिक अवयवातील चेतांनी बनलेली असते. आता चेतासंस्थेचे 3 प्रकार आहेत. एक ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे, एक सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे आणि एक पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे. स्वायत्त चेतासंस्था, मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था. तर कोणत्या चेतासंस्थेमध्ये हृदय, जठर आणि फुफ्फुस इत्यादी सारखी अनैच्छिक अवयवातील चेतांनी ती बनलेली असते? सांगा बरं, काय उत्तर देता येईल आपल्याला? मध्यवर्ती चेतना चेतासंस्था. तर ही आहे उत्तर आहे स्वायत्त चेतासंस्था, याला ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणतात.
हृदय, जठर आणि फुफ्फुस हे स्वतंत्रपणे कार्य करतात. उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग जसे ऑटोनॉमस आहेत, स्वायत्त आहेत. केंद्र सरकार जरी त्यांची अधिकाऱ्यांची नेमणूक करत असलं तरी केंद्र सरकारच्या निवडणुका घेण्याचं काम सुद्धा कोणाकडे असतं, तर निवडणूक आयोगाकडे असतं. न्याय देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाकडे असतं. ती ऑटोनॉमस सिस्टीम आहे. तसं हृदय, जठर आणि फुफ्फुसे काय आहेत? ऑटोनॉमस आहेत. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम असल्यामुळे ते अनैच्छिक अवयव आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे थांबू शकत नाही. तुम्ही तुमच्या हृदयाला सांगू शकत नाही की आता थोडं थांब, आपण उद्या स्पंदनं करूया किंवा हृदया ठोके पाडूया. तसं तुमचं जठर आणि फुफ्फुस हे अनैच्छिक अवयव आहेत, म्हणून ही स्वायत्त चेतासंस्थेचं उदाहरण आहे. CNS मध्ये तुमचं ब्रेन येतो, त्याच्यानंतर मज्जारज्जू येतो, सगळे चेतातंतू येतात, त्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. ते तिथे उत्तर येणार नाही, तर स्वायत्त चेतासंस्था हे उत्तर इथे येणार आहे. चला पुढे जाऊया. पुढचा पुढचा प्रश्न आहे. विजेच्या बिलावरील 1 युनिट हे विद्युत शक्तीचे एकक आहे. खालीलपैकी योग्य पर्याय शोधा. 1 युनिट बरोबर 1 किलोवॅट आवर, नंतर 1 युनिट बरोबर 3.6 × 10⁶ जूल, 1 युनिट बरोबर 3.6 × 10⁶ वॅट सेकंड, 1 युनिट बरोबर 1 वॅट. आता तुम्हाला 4 पर्याय दिलेत, 1, 2, 3, 4, 1, 4, 2, 3 आणि 1, 2, 3. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. विजेच्या बिलावरील 1 युनिट हे विद्युत शक्तीचे एकक आहे. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. सांगता येईल उत्तर? नंबर 3, 2 आणि 3 फक्त. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. याच्यामध्ये 1, 2, 3 हे सगळे पर्याय त्याच्यामध्ये मोडत आहे. लक्षात ठेवायचं, 1, 2, 3. बघा काय काय येणार आहे. 1 युनिट बरोबर 1 किलोवॅट आवर, 1 युनिट बरोबर 3.6 × 10⁶ जूल आणि 1 युनिट बरोबर 3.6 × 10⁶ वॅट सेकंड. या तिघांचा अर्थ एकच होतो, म्हणून विजेच्या बिलावरील 1 युनिट हे विद्युत शक्तीचे एकक आहे. खालीलपैकी योग्य पर्याय शोधा. त्याचं उत्तर आहे 1, 2, 3, हा चौथा पर्याय बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. वनस्पतीच्या खोडाच्या वाढीसाठी कोणकोणते संप्रेरक मदत करते? दोन आणि तीन, ऑप्शन 2.
बघा, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, हे उत्तर आहे. याच्यामध्ये दोन आणि तीन वनस्पतीच्या खोडाच्या वाढीसाठी कोणते हार्मोन्स उपयुक्त ठरतात, कोणते संप्रेरक मदत करतात. तर लक्षात ठेवायचंय, जिब्रेलिन, ॲबिसिसिक आम्ल आणि सायटोकायनिन्स हे सगळे इथे उपयुक्त ठरत असतात. तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. योग्य जोड्या जुळवा. बघा, 38 नंबरचा प्रश्न दरवेळेस परीक्षेमध्ये येत असतो. काय प्रश्न आहे बघा. योग्य जोड्या जुळवा. ऍसेटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसिड आणि इकडे पदार्थ दिलेत दही, आवळा, मुंग्यांमध्ये आणि व्हिनेगार. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. दोन नंबर सर, बी ऑप्शन. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बी हा पर्याय बरोबर आहे. याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड जे आहे ते व्हिनेगारमध्ये असणार आहे. फॉर्मिक ॲसिड हे मुंग्यांमध्ये असतं. लॅक्टिक ॲसिड हे दह्यामध्ये असतं. आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड हे आवळ्यामध्ये असतं. तर हे अगदी बरोबर उत्तर दिलंय. चला पुढचा प्रश्न बघूया. म्हणून बी हा पर्याय ऑप्शन बरोबर आहे. इंद्रधनुष्यातले सगळे रंग एकत्र केल्यास कोणता रंग मिळेल? काळा, पांढरा, हिरवा, लाल. काळा. सोपा प्रश्न विचारला आहे. काय उत्तर आहे या प्रश्नाचं? बोला, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सोपा प्रश्न आहे ना एकदम. मांढरा. बघा,
इंद्रधनुष्यातले सगळे रंग जर आपण एकत्र केले तर आपल्या लक्षात येईल कोणता रंग तयार होतो? पांढरा. पांढरा रंग तयार होत असतो. का नाही तर पांढरा हे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न काय? पुढचा प्रश्न जोड्या दिल्यात बघा. गॅल्वनायझिंग, विद्युत विलेपन, धनागरीकरण, संमिश्रीकरण. इकडे दिले पितळ, प्रेशर कुकर, चांदी विलेपित चमचे, चकाकणारे लोखंडी खिळे. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. योग्य जोड्या जुळवा. बोला उत्तर. काय उत्तर येणार याच? चार पर्याय आहेत. गॅल्वनायझिंग मध्ये काय करतो आपण? हे बघा, गॅल्वनायझिंग मध्ये जे लोखंडी खिळे चकाकतात ते गॅल्वनाइज केलेले असतात. पहिली गोष्ट बरोबर. हे बघा, गॅल्वनायझिंग मध्ये चकाकणारे लोखंडी खिळे. विद्युत विलेपन म्हणजे काय? तर चांदी विलेपित केलेले चमचे. त्याच्यानंतर ते कलई म्हणजे म्हणतो बघा आपण चांदी विलेपित चमचे. धनागरीकरण मध्ये काय येणार आहे बघा तुमचं? धनागरीकरण मध्ये येणार आहे प्रेशर कुकर, हे उदाहरण आहे. आणि संमिश्री म्हणजे अलॉय, अलॉय जो तयार झालाय, तर पितळ, पितळ तयार झालाय. म्हणजे हे चार पर्याय जर आपण लक्षात ठेवले तर तुमचं उत्तर जे येणार आहे तुम्हाला दिसेल ते काय उत्तर येणार आहे. हे उत्तर याच्यामध्ये येणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे. जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो? कोणत्या रोजी? 8 मार्च, 7 एप्रिल, 24 मार्च, 25 एप्रिल. 24 मार्च. अगदी बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3. 24 मार्च हे उत्तर अगदी बरोबर आहे. 24 मार्च ला जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी साजरा केला जातो. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या जोड्या या बरोबर आहेत? काही जोड्या दिल्यात आपल्याला. माझ्या मते ह्या मॅपिंग सिस्टीम आहेत, नेव्हिगेशन सिस्टीम दिलेले आहेत. गॅलिलिओ USA ची आहे का? GPS युरोपियन युनियनची आहे. IRNSS इंडियाची, ग्लोनासा रशियाची आहे.
आपण जे GPS ट्रॅकिंग लावतो ना, नेव्हिगेशन, तर कोणत्या देशाची कोणती सिस्टीम आहे ते दिलेलं आहे, तो कोणत्या जोड्या बरोबर आहेत असं त्यांनी विचारलं. तीन नंबर तर नाही, तर हे उत्तर आहे ते दोन आणि तीन हे पर्याय त्याच्या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं, तर GPS ग्लोबल पोझिशन सिस्टीम युरोपीय युनियनची आहे, आणि तीन मध्ये IRNSS ही इंडियाची नेव्हिगेशन सिस्टीम दिलेली आहे. आता दोन आणि तीन हे पर्याय, या दोन आणि तीन हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आ 43वा प्रश्न आहे ना, तो ड्रॉप करायचा आहे आपल्याला, चुकलोय त्याच्यामध्ये. 44वा प्रश्न बघूया आता. खालील अ सूची आणि ब सूची मधल्या जोड्या जोडायच्या आहेत. जागतिक पर्यावरण दिन, आरोग्य दिन, आंतरराष्ट्रीय युवा दिन, त्याच्यानंतर काय दिले बघा तुम्हाला, अजून दिलेलं आहे ते आरोग्य दिन, युवा दिन आणि अन्न दिन. इकडे चार ऑप्शन आहेत, 7 एप्रिल, 12 ऑगस्ट, 16 ऑक्टोबर, 5 जून. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. जोड्या लावायच्या आहेत आणि तुम्हाला इकडचे ऑप्शन सांगायचे, ए आहे का, बी आहे का, सी आहे का, डी आहे का, हे तुम्हाला सांगायचं आहे. चला तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. ऑप्शन क्रमांक ऑप्शन सी. चला काय उत्तर आलं तुमचं? सी पर्याय ऑप्शन सी जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? 7 एप्रिल, 5 जून. आरोग्य 5 जून, दिन कधी असतो? 7 जून, 7 एप्रिल. 7 एप्रिल, युवा दिन कधी असतो? 12 ऑगस्ट. बरोबर. आणि जागतिक अन्न दिन कधी असतो? 16 ऑक्टोबर. हे पुन्हा पुन्हा येतात बरं का, हे प्रश्न लक्षात ठेवा. पर्यावरण दिन 5 जून, आरोग्य दिन 7 एप्रिल, युवा दिन तुम्हाला माहिती, स्वामी विवेकानंद आणि माझी जाऊंचा असतो तो दिवस जन्मदिन म्हणून, आणि जागतिक युवा दिन म्हणजे विवेकानंदांचा जन्मदिवस, आणि जागतिक अन्न दिन म्हणजे तो असतो 16 ऑक्टोबरला. अतिशय बरोबर. आता ह्या जोड्या जोडल्यानंतर कोणता ऑप्शन बरोबर येणार आहे आपला? ऑप्शन नंबर सी हा बरोबर आहे बघा इथे. हा, 1 चा 4, 2 चा 1, 3 चा 2, 4 चा 3. पुढचा प्रश्न बघूया.
दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणूरेणूतील अंतर कायम राहते, वाढते, कमी होते, नष्ट होते. दोन पदार्थ आहेत, त्यांचं आपण फ्रिक्शन केलं, घर्षण केलं आणि त्यांच्यामधले जे रेणू आहेत त्या रेणूमधलं अंतर काय होतं? कमी दोन पदार्थांचे घर्षण जर झाले तर त्यांच्या रेणू रेणूतील अंतर काय होतं? वाढत असतं, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे तुमचा? दोन येणार आहे. दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणू रेणूतील अंतर काय होतं? वाढतं. पुढचा प्रश्न आहे, औद्योगिक उत्पादनांची शुद्धता तपासण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करणे इष्ट ठरेल? जे काही इंडस्ट्रियल प्रॉडक्ट आहेत त्यांची आपल्याला प्युअरिटी, शुद्धता चेक करायची आहे, तर कशाचा वापर करणे योग्य ठरेल? रेडिओ लहरी, अति नील रंग, किरणोत्सारी समस्थानिके, अवरक्त तरंग. औद्योगिक उत्पादनांची शुद्धता तपासण्यासाठी अतिनील रंग वापरणं उपयुक्त ठरेल. पुढचा आहे, खालीलपैकी कशामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही? खते, बुरशीनाशके, नंतर आहे कीटकनाशके आणि विरंजक चूर्ण. विरंजक चूर्ण अगदी बरोबर आहे. तर विरंजक चूर्ण जे आहे त्याचा उपयोग उलट पाणी शुद्धतेसाठी केला जातो. विरंजक चूर्ण वापरलं जातं पाण्याचं शुद्धीकरणासाठी. पाण्यामधले जे काही काय म्हणतो त्याला आपण, इम्प्युरिटीज दूर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याच्याऐवजी पाण्याचं प्रदूषण कशामुळे होतं? तर खतांमुळे होतं, बुरशीनाशकांमुळे होतं, कीटकनाशकांमुळे होतं. तर विरंजक चूर्णामध्ये होत नाही. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड म्हणतात त्याला, CaO Cl2 असं म्हटलं जातं. क्लोरिनेशन करण्यासाठी विरंजक चूर्ण वापरलं जातो. पुढचा प्रश्न आहे, फळे व फुलांवर टिंब किरणांचा सौम्य मारा करून फळांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येते. फळे व फुलांवर कोणत्या किरणांचा मारा केला जातो? चार पर्याय आहेत, अल्फा, बीटा, गॅमा आणि एक्स रे. गॅमा अगदी बरोबर. अगदी बरोबर. तर याच्यामध्ये
गॅमा किरणांचा वापर केला जातो. ओके, तर फळे व फुलांवर त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी उपयोग होतो. जसं बटाट्याला कोंब फुटू नये म्हणून गॅमा किरणांचा वापर केला जातो. शेवटचे दोन प्रश्न आणि शेवटचे 4 मिनिटं राहिलेले आहेत. सौर ऊर्जेचे विजेत रूपांतरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौर फोटोव्होल्टाईक यंत्रणेतील सोलार सेल्स कशाचे बनलेले असतात? सिलिकॉन कार्बन, बोरॉन, कॅडमियम, सिलिकॉन. अगदी बरोबर. तर सोलर एनर्जीचं विजेमध्ये रूपांतर करण्यासाठी सोलर सेल जे बनलेले असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्याच्या प्लेट असतात. सौर फोटोव्होल्टाईक यंत्रणा जी असते त्याच्यामध्ये सोलार सेल बसवलेले असतात. तर ते कशाचे बनलेले असतात? अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. ते जे बनलेले असतात ते सिलिकॉनचे बनलेले असतात. शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी टिंबटिंब या शास्त्रज्ञाने शनी पलीकडे प्रजापती किंवा युरेनस या ग्रहाचा शोध लावला? युरेनस या ग्रहाचा शोध कोणी लावला? 4 ऑप्शन आहे. विल्यम बेसेल, अर्बॅन लेव्हेरिया, विल्यम हर्शल, जॉन हर्शल. जॉन जॉन हर्शल अगदी बरोबर. तर युरेनस या ग्रहाचा शोध जो आहे तो जॉन हर्शल याने लावलेला आहे. ही PDF आणि हे लेक्चर तुम्हाला पाठवतो. कालचं पण लेक्चर तयार झालंय, ते पण तुम्हाला पाठवतो. दोन्ही लेक्चर पाठवतो. याची उत्तरं पण आहेत त्या PDF मध्ये, तीही पाठवतो तुम्हाला. ठीक आहे. सो गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू.